आज आपण 2.2 मधला पहिला उदाहरण घेतोय. तर आकृतीमध्ये वाय बरोबर 108 बघा, इथे वाय बरोबर 108 आणि एक्स बरोबर 71 दिलाय. आणि तर रेषा एम रेषा एन समांतर होती का, प्रश्नचिन्ह आहे. आणि झाल्या तर सहजारण लिहा. आता मी या ठिकाणी असं म्हणू शकत नाही रेषा एम समांतर रेषा एम, कारण उदाहरणात दिलेलं नाही ना, त्या समांतर आहेत का हे सिद्ध करायचं. त्यामुळे हे दोन माप दिलेली. मग आता आपण या समांतर आहेत का हे कसं सिद्ध होईल. आता जर आपण आकृतीकडे पाहिलं आणि समजा रेषा एम समांतर रेषा एम समजा समांतर आहे, तर एल ही छेदिका होईल आणि हे दोन अंतर कोण होतील, 71 आणि म्हणजे कोण एक्स आणि वाय हे अंतर कोण होतील. आता अंतर कोणांची बेरीज 180 असते हे आपल्याला माहिती आहे, आपण तसं अभ्यासलं आहे. चला मग सोडवायला सुरुवात करूया. उत्तर समजा रेषा ए समांतर रेषा एम मानू व रेषा हिला मी एन नाव म्हणतो, रेषा एन ही छेदिका समजा घेतलाय. तर कोण एक्स व कोण वाय हे अंतर कोण होती, म्हणून कोण एक्स अधिक कोण वाय बरोबर 180. आता त्याची मापच टाकू आपण, एक्स बरोबर किती आहे 71, कोण वाय बरोबर किती दिलाय 108 बरोबर 180 होतात का आपण यांची बेरीज. 108 अधिक 71 8 आणि 9 शून्यामध्ये 7 179 बेरीज झाली. यांची बेरीज किती झाली आणि आपल्याला किती पाहिजे होती, आले का दोघं सारखे नाही ना, मग त्याला इक्वल नॉट म्हणजे हे दोन्ही मापे सारखी नाही, म्हणून हे चिन्ह आपण देतो. चिन्ह बघा कसं असतं, इक्वल नॉट. मग ह्या उदाहरणामध्ये जर इथे 180 आलं असत तर रेषा एल आणि रेषा एम समांतर झाली असती, पण इथे हे 180 माप आलं नाही म्हणून आपण रेषा एल व रेषा एम समांतर नाही, कारण अंतर कोणांच्या जोडीची बेरीज 180 असते, म्हणून दिलेली मापांची बेरीज 180 नाही म्हणून दिलेल्या रेषा समांतर नाहीत.